ड्रग्स प्रकरणातून एक मोठं नेक्सस बाहेर येणार असं फडणवीस म्हणाले होते आणि त्यावरच आता सुप्रिया सुळेंनी ड्रग्स प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. गृहमंत्र्यांनी ड्रग्स प्रकरण उघड करावं आणि वेगानं कारवाई करावी असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर ड्रग्स प्रकरणावरून आता सवाल केले जात आहेत विरोधकांकडून. सुप्रिया सुळेंनी या संदर्भात म्हटलेलं होतं की नेक्सस जर असेल तर उघड करावं आणि महत्वाची ही घडामोड म्हणता येईल. सुप्रिया सुळेंनी मागणी केलेली आहे या संदर्भात. तर फडणवीसांनी सुद्धा एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं होतं. खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा आता या प्रकरणात गृहमंत्र्यांकडे मागणी करतायत. ड्रग्स प्रकरण जर काही नेक्सस असेल तर ते उघड करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे, निश्चितपणे त्यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी आता मला ज्या ब्रीफ झाल्या त्या लगेच मी तुम्हाला सांगू शकत नाही. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. योग्य वेळी मी सांगेन, पण एवढंच सांगतो की एक मोठा नेक्सस यातनं बाहेर आम्ही काढणार आहोत. मला पळवलंय येईल ना ते सगळंच बाहेर येणार आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की आत्मा एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहेत आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंडं बंद होणार. ड्रग्सच्या बाबतीत मला असं वाटतं कुठलंही राजकारण येऊ नये. जे कोणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्रॉंग ॲक्शन ड्रग्सच्या विरोधात घेतलीच पाहिजे ही माझी आग्रहाची भूमिका आहे. त्याच्यामुळे माझी माननीय गृहमंत्र्यांची काल मी प्रेस पाहिली, ते म्हणले की ते स्पष्टपणे सगळं महाराष्ट्राला सांगतील. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की हे जे ड्रग नेक्सस जे आहे ते पूर्णपणे त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर एक्सपोज केलं पाहिजे. जर कोणीही व्यक्ती ड्रग्सला जर सपोर्ट करत असेल तर पूर्ण ताकदीने आम्ही गृहमंत्र्यांच्या बरोबर उभं राहू. सह्याद्रीची उंची म्हणजे